लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे। शहरात रुग्णसंख्या 23 तर ग्रामीण भागात 18 वर जाऊन पोहोचली आहे। नाशिक शहरात एका डॉक्टरचा देखील स्वाईन फ्लूनं मृत्यू झाल्याचं समोर आलंय। या आजारामुळे एप्रिल महिन्यात 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। यात 5 रुग्ण ग्रामीणमधील तर 1 रुग्ण शहरातील आहे। सध्या शहरातील 3 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याच्या तापमानानं 40 पार केली आहे। गेल्या काही दिवसापासून तापमान 37 ते 38 दरम्यान असले तरी या उन्हामुळे तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। तापाचे रुग्णांनी त्या स्वाईन फ्लूनं देखील एंट्री केल्यानं मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाच्या चिंतेत काहीशी भर पडली आहे। जानेवारी महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले। एप्रिल आणि आता मे महिन्यात रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते। शहरात जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात स्वाईन फ्लूचे 23 रुग्ण आढळून आले आहे। त्यात जेल रोड येथील 59 वर्ष डॉक्टरचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। संबंधित डॉक्टरचा स्वाईन फ्लूचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला होता। तसंच रुग्णसंख्या वाढत असल्यानं यंत्रणा देखील आता सतर्क झाली आहे। सध्या शहरात 3 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मनपा वैद्यकीय विभागाकडनं कळवण्यात आलेलं आहे। तर डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि चिकनगुनिया या 7 रोगांच्या लक्षणांमध्ये बऱ्याच अंशी साम्य आहे। थंडी, ताप येणे, सर्दी, खोकला, तसेच घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब अशा काही लक्षणांचा यात समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।